हॅलो अरे कुठे आहेस तू? अगं, अजून ऑफिसमध्येच आहे. सिस्टीमचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे काम संपलं नाही अजून. अरे पण खूप उशीर झाला आहे. सोबत कोणी आहे का? नाही, मी एकटाच आहे. बाकी सगळे गेलेत घरी, मी निघेलच थोड्या वेळात. प्लीज लवकर ये, काळजी वाटते मला. प्लीज यार, परत तू भूतांचा विषय नको काढू. मला नाही विश्वास या गोष्टींवर. अरे पण तुला गाडी मिळणार नाही, गंधर्वांच्या रोडने यावं लागेल. आणि खूप भयानक ऐकलं मी त्या रस्त्याबद्दल. बरं बरं, असू दे, येतो मी. ठेव फोन आता. उशीर झाला साहेब. हो ना. ओ भाऊ, शिडी पाटा जाणार का? नाही नाही, येड लागले का? ओ भाऊ, ओ ओ थांबा ना. ओ साहेब, तंबाखू आहे का? असलं काही खात नाही मी. काय राव, घाबरला तुम्ही? अहो काय चिडताय साहेब, गाडी मिळाला भाई. तुम्हाला नोकरदारांचं हेच लपडं असते साहेब, यायची वेळ असते परत जायची नाही. तू कोण? मी कोण असणार? आता असल्या रात्रीला हिंट म्हणल्यावर भूतच. असल्या रात्री हिंट म्हणजे? हे भूत वगैरे काही नसतं, सगळे मनाचे आजार आहेत. कुठल्या दुनियेत राहताय तुम्ही? गेला तो जमाना. जमाना कोणताही असो साहेब, सगळंच बदलतं असं नाही. आणि त्यात ही प्रदोषाची रात्र. इथं लोक अंधार पडला तर घराबाहेर पडत नाहीत. फालतू बडबड करायची असेल ना तर पलीकडे जाऊन बसा. एकतर घरी बायको वाट पाहते आणि इथे गाडी मिळत नाही. गाडी मिळाना वय है की आपली? शिळ फाट्याला जायचंय. जाऊ की मग. तुला भीती नाही वाटत? कंदर्बनातून रस्ता आहे. कंदर्बन घर तिथं आपलं, तिथं कसली भीती? तिकडे शाकिन का डाकिन असते म्हणे. हो मी पण ऐकलंय तिथं डाकिन आहे म्हणून. अनोखवीस. कसली फालतू नाव आहे तुझी, काय लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात? साहेब, जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही ती खोट आहे असं नाही. चला बसा गाडी. चला. कवीस असतो म्हणे. Thank you.
काय भानगड असते होई दाकीन खवीस नाही माझ्या बायकोला या गोष्टीवर जास्त विश्वास आहे हो कोकणातली ना ती सांगतो की साहेब सगळं काही सांगतो दाकीन म्हणजे एखादी सुंदर स्त्री जी लग्न झाल्यावर अगदी थोड्याच दिवसात मेलेली असते बघा मग अशा बाईचा आत्मा हे तांत्रिक लोक कैद करून ठेवतात आणि तिच्याकडून हवं ते काम करून घेतात आणि खवीस म्हटलं तर अगदी सामान्य माणसासारखंच असतो मलाच बघा की अगदी तसाच खवीस शेतीच्या राखणीसाठी असायचे अपघाती कोण मेलं तर त्याला चेटू आणि तंत्र करून शेतीच्या राखणीला लावायचे आणि कोणी समोर आला की हमकास तंबाखू मागणार असं म्हणतात जुनी लोक लय काम करतात बघा हे काम कसली काम साधी सुधी अहो हेच पैसे आणून दे वस्तू आणून दे कोणाला त्रास दे बापरे खरंच असं होऊ शकतं मग नाही तर काय देव आहे का आहे मग भूतप्रेत पण आहे जे तुमच्या डोक्याच्या पलीकडे आहे तिकडेच आहे बघा हे खवीस डाकीन त्या रस्त्यावर असते का डाकीन असते म्हणतात तांत्रिक ह्यांना पकडून स्वतः मेला मग ह्यांच्या आजादीचं काय हो मग हे भटकत असतात मग जीव पण घेतात का घेतात मर्जी असेल तर कुठे जायचंय बाई कंदर्बाच्या शेवटाला ना बसा काय झालं साहेब शांत झालात मोबाईलला रेंज नाही वाटतं इकडे हा तसंही इथं काहीच चालत नाही कोणाचं किती झाले ओ दादा रिक्षा काढा लवकर दादा रिक्षा काढा लवकर मी देतो त्यांचे पैसे दादा रिक्षा काढा लवकर ओ दादा घ्या रिक्षा लावतो पुढे ओ दादा रिक्षा काढ पुढे पैसे देतो त्यांचे काय झालं साहेब 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 पोचलो आपण काय झालं साहेब तुम्ही त्या बाईचे पाय बघितलेत उलटे होते तुम्ही फक्त तिचेच पाय पाहिले माझे कुठे पाहिले